जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी आयशा रुस्तुम, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मराठी मतदारांनी जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करावं, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले मत। की बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला गेला होता, कारण त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून। आता तारण नसताना कर्नाटक निवडणुकीमध्ये, तो बजरंग दलाच्या निमित्ताने असेल किंवा आणखीन कोणत्या निमित्ताने असेल, मोदीजी जे म्हणाले की मतदान करताना बजरंग बली की जय असं काहीतरी बोलून तुम्ही मतदान करा, तर मग मी म्हणजे आता जर माननीय पंतप्रधान असं बोलले असतील, याचा अर्थ निवडणूक कायद्यामध्ये बदल झाला असेल धार्मिक प्रचाराबाबत असं मी मानतो। कारण त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून माननीय हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढला होता। ते निवडणूक तर कधी लढले नव्हते, लढणार नव्हतेच, पण त्यांना निवडणूक लढायला पण बंदी केली होती। पण ज्या अर्थी आता ज्या अर्थी त्या अर्थी ज्या अर्थी माननीय पंतप्रधान तिथल्या मतदारांना बजरंग बली की जय बोलून मतदान करा असं सांगत असतील, तर मग मी तिथल्या कर्नाटक व्याप्त जो महाराष्ट्र आहे आणि तिथल्या मराठी माता भगिनींना सांगतोय की तुमच्यावरती कोणतंही सरकार आलं, कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी भाषिक अत्याचार होतोय, तर तुम्ही सुद्धा मतदान करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून किंवा जय शिवराय बोलून आपल्या मराठी माणसाची एकीकरण जी आहे, एकता जी आहे, अशा या एकजुटीला जपणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, की जेणेकरून एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येतील। कालच संजय राऊत सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत, तर मी आपल्या माध्यमातून माझ्या तमाम सीमा भागातील कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी माणसांना आवाहन करतो आहे की ज्याप्रमाणे मोदींजींनी सांगितले की जय बजरंग बली बोलून मतदान करा, तर तुम्ही पाहिजे जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा, पण मराठी माणसाची एकजूट तुटू तुटू देऊ नका। त्या एकजुटीचा जो एक जी वज्रमुठ आहे ती तिकडे दाखवू। शरद पवार यांनी किती प्रयत्न केला तरी अजित पवार त्यांच्यासोबत राहणार नाहीत, महेश शिंदे यांचे प्रतिपादन। साधारणतः 40 आमदारांसहित आज हे त्यांचा वजीर गायब होणार होता आणि ते थोड्या दिवसाने होणार होता, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही आहे। त्यामुळं आज त्यांना पक्ष टिकवण्यासाठी त्यांना करावं लागतं, त्या गोष्टी करणार आहेत। अख्खा महाराष्ट्रात पाहतो प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे, एका घरात दोन मुख्यमंत्री होणार तशा हा मोठा प्रश्न आहे। त्या ठिकाणी ज्याचं कॅलिबर आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही, पण एका घरात होणार कसे दोन मुख्यमंत्री हा मोठा प्रश्न आहे। आताचा जो हा निर्णय घेतला त्याचा महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंच्या ज्या जमिनी उभा होते ती जमिनीच आपली नाही, त्यांना आता काय लागलं, जमीनच इकली गेलेली आहे की आता त्यांना कळलं जमिनीचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे। त्यांना वाटायचं हे जमिनी उभं राहिलं म्हणजे ती जमीनच आमची, आता ते सातबारा दुसऱ्याच्या नावावर। अरे वज्रमूठ होतीच कुठं, वज्रमूठ करायला अंगात ताकद लागते। अरे ताकद या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कधीच ह्यांची वज्र बी नाही आणि मुठ बी नाही, सगळंच गायब केलंय लक्षात घ्या, फक्त केविलवाला प्रयत्न चालला। पक्षाच्या भवितव्यासाठी मी हा निर्णय घेतला, शरद पवार यांनी सांगितले स्पष्ट मत। तिथपर्यंत आपण अध्यक्ष राहावे आणि त्या बदल्यात कार्याध्यक्ष आपल्या अंडर नेमावा, जर आपल्याला फक्त नाही आलं आपण महाराष्ट्राच्या देशात तो कार्याध्यक्ष फिरेल आणि अध्यक्ष आपण नेमावा। साहेब एक मिनिट
एवढीच विनंती आहे की ओबीसी सल्याला लढायचा बाकी आहे, आरक्षणाची लढाई बाकी आहे, आपल्या मार्गदर्शनाखाली लढायची आहे. आपल्याला विनंती आहे हात सोडून की आपल्या मार्गदर्शनाखाली लढायला आपल्या जीवा आभार असावं साहेब. एवढी एक विनंती आहे. हो ढकलू नका, जरा ढकलू नका. लेडीज बसलेल्या पूर्ण आजपर्यंत मी सत्र वचन ठेवला. तुमचा शिवाय शिवराय शाहू फुले आंबेडकरांना घेणे मागे घ्या. जरा शांती नाही हवा सर, काय बोलतात ऐका. पाठी घे ना. अरे नाही होऊ शकत यार, तुला नाही जमत आहे यार. दादा हलू नका आता यायच. मॅडम बुक मागे घ्या ना. गप नाही यार, तो भेटला हड्डी लग रही तुम्हारा सर, हड्डी लग रहा है ना. यार हालू नको यार, प्लीज कुमार पाठी घे ना. मला आता शक्य होत नाही. अरे बोलू ना. Thank you.
फडणवीसांच्या मनात काय सांगणं कठीण. नाना पटोले यांचं अजब विधान. चाणक्य नीतीचं त्यांचं सध्या स्थिती आहे. अशा वेळेस फडणवीसांच्या मनात नेमकं काय आहे हे सांगणं आता कठीण काम झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी संजय राऊतावर काय अशी प्रतिक्रिया दिलेली आहे हे कळायला कारण नाही. पण कर्नाटकमध्ये भाजप निवडणूक हरताय हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून त्यामुळे फडणवीसांनी असं स्टेटमेंट केलं असेल मला वाटतं. पवारांच्या राजीनाम्यानंतर रडणारी काही मंडळी काही दिवसांपूर्वी भाजप प्रवेशासाठी दारात होती असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. विचार करू काय ते विचार करू आणि जे कोण त्यांचेच कार्यकर्ते डोकं आपटतात ते जे डोकं आपटत आहेत ते काही दिवसापूर्वी बीजेपीच्या दरवाज्यात उभे होते प्रवेशासाठी तेच रडताना पाहिले मी तिथे. मी काय म्हणणार नाही ढोंगबिंग काय पण मला एवढंच वाटतं शरद पवारांनी घेतलेला निर्णय आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि पक्षासंबंधी घेतला आहे आणि त्यांच्यावर लेख पण आज आलाय लोकसत्ताक अनेक ठिकाणी आलाय. संजय राऊत जे बोलतो ते खरं नसतं त्यामुळे पत्रकारांनी त्याच्या बातमी बद्दल प्रश्न विचारू नये आणि दाखवू नये. सर सात तारखेला उद्धव ठाकरे वारसीला जाणार आहेत आपण जाणार आहेत सात नाही सहा बोलला होता सहा काय सात सहा तारीख मी पण जाणार मला माहित नाही मी जाणार मी समर्थन द्यायला झालो की मला तो उद्योग तो प्रकल्प कोकणात हवाय. 1.5 लाख कोटी रुपये खर्च होणार तरुण तरुणांना नोकऱ्या मिळणार अनेक छोटे छोटे उद्योग तयार होणार हॉस्पिटल कॉलेज अनेक उपक्रम सुरू होतील असा प्रकल्प मला कोकणात हवाय. उद्धव ठाकरेचा काय येतो सगळ्यात नको म्हणतो विनायक राऊत सगळेच तिथे विरोध ते बेकार मंडळ सध्या कामधंदा नाही आहे म्हणून जात आहेत सीमारेषेवर. कोणी शरद पवारांनी स्वतः त्यांच्या हा याच्यामध्ये पुस्तकामध्ये सेकंड आवृत्तीमध्ये हा दोन वेळा मंत्रालयात गेले असं त्यांनी उल्लेख केला आणि दुसरा असं उद्धव ठाकरे फक्त दोन वेळा गेले. दोन वेळा नाही माझ्या माहितीप्रमाणे एक वेळा गेले आणि 2.5 तास बसले फक्त हा 2.5 तास अच्छा अच्छा 2.5 तास फक्त बसले. याविषयी मी एकनाथ शिंदे झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो मंत्रालयात सायमाळ्यावर तिथल्या स्टाफने सांगितलं मागचे मुख्यमंत्री 2.5 तास फक्त आले बस. सर त्याच्यामध्ये पवारसाहेब असं पण म्हणतायत की भाजप ही राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी इच्छुक होती शिवसेनेला सोबत घेण्यासाठी इच्छुक नव्हती. त्याच्या पुढे माझं पण नाव आहे काहीतरी लिहिलंय माझ्याबद्दल पण ते सांगत नाही. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात शेतकऱ्याच्या लेकाची सजवलेल्या बैलगाडीतून जोरदार वरात. पद्धत शेतकऱ्याचे लेकरं आहोत
या शेतीसाठी लाभणाऱ्या यासाठी इतर न खर्चा करता आम्ही अर्धापूर शिवारामधून थेट बैलगाडीने वराड मंडळी मेनलापूर येथे नेली आणि पूर्ण विधी करून पूर्ण कार्यक्रम करून नवरदेव नवरी यांनाही आम्ही बैलगाडीमध्येच आमच्या घरी। लेंडी प्रकल्पाबाबत जिल्हा नियोजन भवनात बैठक संपन्न। लेंडी आंतरराज्य प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी लेंडी प्रकल्प संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्तांनी अधिक सकारात्मक होऊन या कामात सहकार्य केले पाहिजे। प्रकल्पग्रस्त गावाच्या पूर्णवसनाबाबत शासनाने जे निकष ठरवून दिले आहेत त्यानुसार आम्ही निधीच्या उपलब्धतेने कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे। यात शासन व प्रकल्प संघर्ष समिती यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी प्रत्येक प्रकल्पग्रस्त गावासाठी समिती स्थापन केली जाईल असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे।